मोदींच्या घोषवाक्याने पनवेलचा संपूर्ण परिसर गुरुवारी दुमदुमून निघाला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती सोहळ्यानिमित्त नगर परिषदेमार्फत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. अस्पृश्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. इतकेच नाही तर संविधान बहाल करून मानव जातीतील सर्वाधिकार आणि हक्क मिळवून दिले. त्याचाच जागर करताना या महामानवाला अभिवादन करण्यात येत आहे. पनवेलमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथील या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. शिवाजी चौक, कर्नाळा चौक, टपाल नाका अशा प्रकारे मिरवणूक मार्गस्थ होत गेली. महत्वपूर्ण बाब म्हणजे संविधान रूपी चित्ररथ या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आले. दरम्यान पथनाट्यही यावेळी प्रस्तुत करण्यात आले, जेथे जातीय भेदभावांविरोधात जनजागृती करण्यात आली. आता मेल्यानंतर पण आम्हाला लाईन मध्ये उभं राहावं लागणार का? मी देवळाचा पुजारी आहे, मी स्वर्गातच जाणार. का लिहिलंच तस शास्त्रात? तू वयाच्या 17 वर्षी आत्महत्या केलीस, एवढं काय मोठं पाप केलंस तू? हा माझ्या जातीचा दाखला. अरे रान 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 चला कुठू सारे रान रे मिरवणुकीत विविध क्षेत्रातील मान्यवर आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्ष चारुशिला घरत, सर्व नगरसेवक, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करत जयंती सोहळ्याचा आनंद लुटला. पनवेल शहराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या कार्यक्रमाचा खूप मोठा वारसा आहे आणि त्यामुळे निश्चितपणे पनवेल शहराच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन पाहण्यासाठी लोक रस्त्यावरती जमत असतात. त्याच्या चित्ररथ असतील, अनेक वेगवेगळे देखावे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करणारे कार्यक्रम असतील. या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनामनापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यांच्या कार्याची ओळख, त्यांच्या कार्याचा ठसा हा आमच्या बालपिढीच्या हृदयावरती उमटला पाहिजे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 125वी जयंती आहे आणि या जयंती सोहळ्यानिमित्त एक समता वर्ष म्हणून पनवेल नगर परिषदेने अनेक कार्यक्रम, म्हणजे 4 दिवस कार्यक्रम राबवलेले आहेत. मग त्यामध्ये पहिल्या वेळी निबंध, वक्तृत्व अशा स्पर्धा घेण्यात आल्या, रांगोळी स्पर्धा ठेवलेल्या आहेत. तसेच यामध्ये आम्ही पुरस्कार, जे चांगली कामं केलेली आहेत त्यांच्यासाठी पुरस्कार जाहीर केलेले आहेत. अशा प्रकारे पनवेल नगर परिषदेने भरघोस असा 4 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगत सह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.